आम्हाला आमचा जिल्हा दिसतो, आम्हाला महागाई दिसते, शेतकऱ्याचे हाल दिसतात, पाण्याची वाईट परिस्थिती दिसते, आम्ही इथलंच बोलणार, आम्ही गावातच बोलणार, आम्ही गल्लीतलंच बोलणार. तुमच्या तालुक्यात एवढा संपर्क आहे असं म्हणतात तो जनतेत नाहीये, फक्त प्लॉटवाले, वाळूवाले, धंदेवाले या लोकांच्यातच फिरायचं. काय गडी राऊत काय त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाल माहित, सांगलीत ना आली फिरून गेली. आता इलेक्शन लागले 48 मतदारसंघात, दिवस 15-20 दिवस असतात, त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच. रोज सकाळी टीव्ही चालू केला, भारतात निवडणूकच नाही, निवडणूक फक्त सांगलीचीच लागली, दुसरं काय घरी बोलनाच. आज परवा मला ऐकायला मिळालं अमित शहा येणार आहेत, मोदी येणार आहेत, आणि पुन्हा म्हणतात हे अपक्ष आहे, आम्ही विचार करत नाही. अरे मग अपक्ष विचार करत नाही एवढं काय घाबरलाय, त्याला मतं पडली पाहिजे म्हणून मग म्हणा नाही नाही आम्ही गांधी कुटुंब आणणार, मोठे लोक आणणार, त्याचा प्रचार करणार. मी आता काय बी करा, कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही. सुरुवात केली मग सरसोंडी गटाचं सुरुवात, गावोगावी भेटी दिली आहे, चांगलं वातावरण, चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं आम्हाला वाटत होतो. निवडणुकीच्या काळात परत तुमच्या तालुक्यात येत असताना आपल्याकडे चिन्हच काँग्रेसचं नसेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. हे का घडलं, कशामुळे घडलं, कुणी काय डाव रचला, कुणी काय षडयंत्र केलं, तुम्हाला कुणाला सगळ्यांना माहित आहे, सगळ्यांनी ते ओळखून आहे, माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे की नेमकं घडलं काय. खूप लोकांचे नवीन नवीन टीका तुम्हाला ऐकायला मिळतात, आधी टीका होती 70 वर्षात काय केलं, बरोबर आहे ना, आम्ही वसंतदादांचं काय काय काम सांगायला चालू केलं तर पुन्हा म्हणता आहोत दादांच्या काळातलं सांगून आताच सांगा. आता तर आम्हाला तुम्ही तिकीट बी दिलं नाही, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा. त्याला फडणवीस येऊन म्हणतात गल्लीच्या गोष्टी सोडा, दिल्लीचं बोला, दिल्लीचं बोला. आता आम्हाला गल्लीच दिसते, आम्हाला आमचा जिल्हा दिसतो, आम्हाला महागाई दिसते, शेतकऱ्याचे हाल दिसतात, पाण्याची वाईट परिस्थिती दिसते, आम्ही इथलंच बोलणार, आम्ही गावातच बोलणार, आम्ही गल्लीतलंच बोलणार, आम्हाला ते दिल्लीत काय चाललंय कळत नाही. 10 वर्ष खासदारांनी स्वतःचा स्वार्था पलीकडे काही पाहिलं नाही, त्यांची इस्टेट कशी वाढेल, माझा एखादा 4 कारखाना कसं होईल, कुठे कुठे जमिनी घेता येईल. तुमच्या तालुक्यात एवढा संपर्क आहे असं म्हणतात जनतेत नाहीये, फक्त प्लॉटवाले, वाळूवाले, धंदेवाले या लोकांच्यातच फिरायचं. जमिनी अडकलेल्या कुणाचे बळकावून दमदाटी करून ताब्यात घ्यायच्या, कलेक्टरकडे खासदारकीचं वजन वापरून सोडवून घ्यायच्या, प्लॉटिंग करून घ्यायचं, ह्याच्या पलीकडे खासदारांनी 10 वर्षात काय केलं नाही आणि त्याला करायचं बी. आणि वर त्यांनी कुणाला ते धरले असं काय कोण म्हणतात, महाराज गिराज काय काय चालू असतात तालुक्यांचे जास्त वेळ महाराज मठात पिठारच ठेवत असतात, जनतेचं काय चाललंय माहित नाही तर तेच चाललं. त्यामुळे वर्ण काहीतरी करून तिकीट आणायचं आणि विरोधकात कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उभारू नये यासाठी गेले 4 महिने प्रयत्न चाललाय, प्रत्येक ठिकाणी देव पाण्यात ठेवलेला आहे. मला उमेदवारी मिळवण्याआधी प्रयत्न केला काँग्रेस पक्षाचा, मी आधी जुळवून घेतलं डॉक्टर विश्वजित कदम, विक्रम सावंत, जयश्री वहिनी, पृथ्वीराज पाटील, आम्ही सगळे गेलो. पहिला काँग्रेसमध्ये तिकीट फिक्स केलं, पुन्हा त्याला लक्षात आला नाही काँग्रेस तिकीट ह्यालाच मिळते आता मला त्रास होणार, मग डाव रचलाही जागा द्यायची वंचित आघाडीला. पैलवानला तयार केलं, वंचित आघाडीत पाठवलं, वंचित आघाडीने जवळजवळ जाहीर पण केलं उमेदवारी, तोच त्यांना लक्षात आलं यांचा डाव काय. शेवटी ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत प्रकाश आंबेडकर, त्यांना पण कळते
त्यांनी लगेच सांगितलं, नाही बाबा इथं काय ते घोळ चाललाय, तुला मी तिकीट देत नाही, मी मागतच नाही सांगली. पुन्हा यांचं नवीन टोका चाललं, आता शिवसेनेकडनं घेऊया. शिवसेनेत गेले काय गणेश राऊत काय, त्यांना संजय राऊताला कळलं दिसलं कुणाल माहीत, सांगलीत ना आली फिरून गेली. आता इलेक्शन लागले 48 मतदारसंघात, दिवस 15-20 दिवस असतात, त्यातला आठवडा घालवलाय सांगलीतच. ते मी सभेला 100 लोक गोळा होईना, अर्ज भरला इथून तिथून पैसे वाटलेत 5000 लोकांना, आली 500 लोक. तरी म्हणतात आमचंच, रोज सकाळी टीव्ही चालू केला, भारतात निवडणूकच नाही, निवडणूक फक्त सांगलीचीच लागली, दुसरं काय घरी बोलनाच. एवढं काय चाललंय त्या सांगली बद्दल, कुणाला तरी पुन्हा खासदार करण्यासाठी कोण कोण एकत्र येते असं मला मला ऐकायला मिळालं. अमित शहा येणार आहेत, मोदी येणार आहेत, आणि पुन्हा म्हणतात हे अपक्ष आहे, आम्ही विचार करतोय. अरे मग अपक्ष विचार करत नाही एवढं काय घाबरलाय, लय काम केलं मला, लय संपर्क, लय काम केलं लय संपर्क आहे. तर दिल्लीतनं मुंबईतनं कशाला प्रचारला माणसं बोलत आहे, आता त्यातलं बी काय होणार नाही त्यांना लक्षात. म्हणून म्हणतात नाही नाही विशाल पाटलाची मतं कापली गेली पाहिजे, ती महाविकास आघाडीच्या डमी उमेदवार नुरा कुस्तीचा जो पहलवान आहे, नुरा कुस्ती करणारा पंढऱ्यासाठी लुभारलाय, त्याला मतं पडली पाहिजेत. म्हणून म्हणत नाही नाही आम्ही गांधी कुटुंब आणणार, मोठे लोक आणणार, त्याचा प्रचार करणार. मी आता काय बी करा, कुठल्या मंचावर कुठला नेता गेला फरक पडत नाही, ही निवडणूक जनतेनं हातात घेतली. मला लय अमिष दिली, पैसे देतो किती पाहिजे सांगा, खासदारकी देतो जाहिरात केलं, आमदारकी देतो, पुन्हा मंत्री बी करतो. स्वार्थासाठी जर मी माघार घेतली तर एक माझ्याकडे भांडवल आहे वसंतदादांचा, क्रांतिकाऱ्याचा नातू, तेच भांडवल घालवीन. त्या जनतेचं रहायचं असेल उभारायचं, आणि माझ्या नशिबात जर खासदार व्हायचं असेल तर मला जनताच खासदार करेल. काय व्हायचं ते होते, आता काय शेंडी तुटो पारंबी तुटो, आपण उतरलोय. ह्या तालुक्यात माझा संपर्क कमी आहे, मी मान्यच केला. आता कुणीतरी बोलले आणि मला पण जरा आमच्या भागात जोर आहे, काय अडचण नाही, एकतर्फी आमच्या मतदान आहे. मला काळजी आठपाडे खाना पण काय होत आहे, मला खासदार भाषणात बोललो 80-90 हजार मताचं लीड खानापूर आठपाडीत न मिळणार. आमच्या विधानसभेला पण आमचे सुरेशभाऊ खाडे आमदार बिर्देचे मागच्या वेळी म्हटलेले 1 लाखाच्या फरकात निवडणार, मागच्या म्हणजे 1 लाखाच्या फरकात निवडणार, पण 1 लाख मतं मी पडली नाही. या तालुक्यात मी तुम्हाला सांगतो, आल्यावर मला लक्षात आलं एवढं प्रेम तुम्ही आम्हाला दाखवलंय, बघून उत्साह बघून, पक्ष नाही काय नाही सगळं, कोण नेता आहे काय नेता आहे, सगळ्यांची लोक एक संघ आले आहेत. नेते सुद्धा त्या व्यासपीठावर दबावपोटी गेलेले आहेत, कुणाचंही प्रेम त्या ठिकाणी. आणि एवढं प्रेम तुम्ही आमच्या वसंता कुटुंबाला आजही करता, याची जाणीव आम्हाला आहे, आणि कधीच तुटू देणार नाही निश्चितच. आयुष्यात आपल्यासाठी अहोरात्र झटणे राबणे हाच ह्याच्या पुढचं उद्दिष्ट असेल. 5 वर्षाने निवडून आल्यावर पुन्हा तुमच्या पुढे येत असताना तुम्ही म्हटलाच पाहिजे की ह्या पोराला निवडून देऊन आम्ही चूक केली नाही, आम्ही बरोबरच केलं. ह्या पोराला एवढ्या वर्ष का दाबत होते, का त्याला मागे ठेवत होते, हे एकदा दाखवायची संधी तुम्ही मला द्या. एवढीच विनंती मी तुम्हाला तयार आहे. लिफाफा हे चिन्ह आहे, नवीन चिन्ह आहे ते, पण आता आपल्या गोंधळात मुद्दामून चिन्ह मी चांगलं मिळवते प्रयत्न केला. पण मी पण विचार केला, लोकांनी ठरवलं असेल तर चिन्ह हुडकून हुडकून हाणणार आहे, काय काळजी करा. त्यामुळे लिफाफा आहे, आमचा विचार आम्ही बदललेला, आमचा जन्म आणि काही जरी झाले तर आम्ही आमच्या विचार तडजोड करतो. या लिफाफ्या चिन्हासमोर बटन दाबायचं आहे, आणि ह्या सांगली जिल्ह्याला आपला खासदार, आपला स्वाभिमानाचा निर्णय, आपला अस्मितेचा निर्णय घ्यायला तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घ्यावा, ती या ठिकाणी विनंती करतो. आपली रजा घेतो. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.